राजा। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था, एक ही शंभु राजा था। 32 धावा धावपळीकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यात शेवटचे 12 चेंडू आणि 54 धावेंची गरज। प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल। ऋषिकेश भिलारे मैदानाच्या आतमध्ये अजूनही तक धरून उभा आहे आणि या खेळाडूला मात्र आपले बाहू पुन्हा एकदा खोलावे लागतील। आणि या खेळाडूच्या नावावरती रेकॉर्ड आहेत, ऋषीच्या नावावरती। या वेळी पायचा मिड विकेटला चेंडू, सीमारेषेच्या बाहेर, वाघांची धड, फोडलाय पहाड, हा आलाय लांबवरचा षटकार। याच मैदानावरती ऋषीने 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकलेले आहेत, हे मात्र विसरून जमणार नाही। ऋषी पायचे इतिहास दोहराणा होगा, इतिहास पुन्हा इधर असेल का? जबरदस्त खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून देखील मात्र जो पाहायला मिळतोय, पेटून उठे नव्याने, पेटून उठे नव्याने हा शब्द आहे माझा, पुरून उरेन सगळ्यांना, कारण प्रत्येक घाव ताजा आहे अजून माझा। आणि त्या घावावरती मात्र आक्रमण पाहायला मिळत आहेत। 38 धावा धावपळीकावरती आहेत, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 11 चेंडू आणि 48 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी आहेत। जबरदस्त मॅच मैदानाच्या मध्ये तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत, प्रत्येकानं स्वप्न पाहिलंय। आज कुणाचं स्वप्न पूर्ण होणार, कुणाची स्वप्न मात्र इथे भंगली जाणार, याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत। परत एकदा बिग हिट पहावा आणि पाहतच राहावं इतका लावण्यखनी प्रहार, चेंडू सीमारेषा पार, येतोय शानदार षटकार। काय जबरदस्त टायमिंग मागायला मैदानामध्ये मिळालं, काय बॉटमेंटचा वापर केला जातोय। आणि ऋषी भिलारेला या मुळशी तालुक्याचा जर आपण पाहिलं ना, तर किरम पोलार्ड सारखी उपाधी द्यावी लागेल आता। जिथे मैदान अपुरी पडतात त्याचं नाव ऋषिकेश भिलारे। लागोपाठचा दुसरा षटकार आलाय, 10 चेंडू 42 म्हणवायचे आहेत। आज इतिहास रचला जाईल का ऋषीच्या नावावरती पुन्हा एकदा, हे पाहणं गरजेचं असणार आहे। लागोपाठचा तिसराही आम्हाला षटकार इथे मैदानावरती पाहायला मिळेल का? कारण फार मोठी ख्याती आहेत याच मैदानावरती। मात्र तुम्ही पाहिलं असेल ऋषीनं 6 चेंडूवरती 6 षटकार खेळलेले आहेत, आज पुन्हा एकदा तीच कामगिरी पाहायला मिळेल। आता मात्र नक्कीच बऱ्याच मोठ्या चर्चा मैदानाच्या मध्ये रंगताना पाहायला मिळणार आहेत। 44 आल्यात, दोन गड्यांच्या मोबदल्यात निम्म्या बनवल्यात, अजून निम्म्या बनवायच्यात, 10 चेंडू 42 धावेंची गरज। अजून आपण पाहिले तर निरेश संघाच्या डोक्यामध्ये अजूनही मुंग्या सुरू असतील, ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळलेत ना इथे निरेश संघाला देखील आता थोडीशी चिंतभिंत वाटतीये, चिंताग्रस्त आपण निचुरवाणी संघ पाहतोय। कारण त्यांना माहितीये जोपर्यंत ऋषी मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत या खेळाडूसाठी अशक्य काहीच नाहीये। 44 धावा आहेत, 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 42 अजूनही बनवायचे आहेत। या वेळी पुन्हा एकदा पैसे बिग हिट, तव शौर्याचा एक अंश दे, तो धैर्याचा एक स्पर्श दे, जिंकण्यासाठी एक क्षण दे, लागोपाठचा तिसरा षटकार 6 धावेसाठी। काय कमालीची खेळ आहेत मित्रांनो, ऋषिकेशची फलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे। काय कमालीचा मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, लागोपाठचे 3 षटकार खेळलेत, 50 धावा धावपळीकावरती आहेत। गणेश भाऊ कदम यांच्याकडे मात्र पारितोषिक घेत आहेत। ऋषिकेश भिलारेनं जर सामना जिंकून दिला तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषक। काय मॅच मैदानाच्या आतमध्ये होणार आहेत, लागोपाठचे 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलेत। लागोपाठचा तिसरा षटकार आपण पाहतोय, ऋषिकेशच्या बॅट मधून आलाय, 50 धावा धावपळीकावरती आहेत, 9 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे, 36 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत। ऋषिकेश भिलारे ऑन फायर, तो मैदानाच्या आतमध्ये उभा नाहीये, तो मैदानाच्या आतमध्ये तांडव करतोय, त्याने गोलंदाजाला आता पळो की सोळो केले, लागोपाठचे 3 षटकार आलेले। जबरदस्त जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळतात, रण झुंजार खेळ ज्याला म्हणतात ना, तो रण झुंजार खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतोय। परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थांबवलंय तिथे, स्वतःवरती विश्वास काय असतो ना हा इथे तुम्हाला पाहायला मिळेल। थोडासा नाराज आहे स्वतःवरती या फटक्यासाठी, आयुष्यामध्ये माणसानं स्वतःवरती नाराज होणं फार गरजेचं आहे। आपण पाहतो आपण दुसऱ्यावरती नाराज होतो, परंतु आपण स्वतःवरती कधीतरी नाराज झालो तर यशाला गवसणी घालू शकतो। आणि एक वाक्य मला आठवतं, आयुष्यात व्हायचं नाही कधीच कुणावरती नाराज, कारण आमच्या पाठीशी आहेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। परत एकदा बिग हिट आणि हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा षटकार। काय जबरदस्त आपण पाहतोय ते मैदानाच्या आतमध्ये षटकार मैदानामध्ये, इथे आलेला 4th षटकार आहे, 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 30 धावा अजूनही आपण पाहतोय मैदानामध्ये जिंकण्यासाठी ज्या बनवायचे आहेत। ऋषी भिलारे मैदानामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग करतोय, ऋषी भिलारे मैदानामध्ये फक्त आग ओकणारी फलंदाजी करतोय, कारण ऋषी भिलारे मैदानामध्ये सांगतोय वेळ आली तर प्राण देऊ पण स्वाभिमानाचं झुकत नाही, सह्याद्रीचे पुत्र आम्ही, उगाच कुणाच्या वाटेला जात नाही, आलाच कुणी आडवा
त्याला आडवा केल्याशिवाय राहत नाही, कारण शांत बसायला आम्ही देखील काही संत नाही। तुम्ही आता पाहाल बाउंड्री लाइन वरती, तुम्ही पाहता आकाश खरा, सगळे मेन खेळाडू आता बाउंड्री वरती थांबलेत। मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकतात। कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। 56 धावा धावपळीकावरती आहेत। सह्याद्री सारखा ताट मात्र उभा राहिलेला आहे। अगदी जर आपण पाहिलं ना तर कंपाऊंडच्या बाहेर उभे राहिले, त्यांना माहितीये एक एक चेंडू आणि तोच चेंडू का महत्वाचा आहे। ज्या चेंडूवरती लांबवरचे षटकार येत आहेत, ऋषी तयारी पुन्हा एकदा या फेरी, पुन्हा एकदा बिगिट मिड विकेटला शिवशंभूचा छावा, मिळतील 6 धावा षटकार। काय जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात। सामन्याचं समीकरण बदललंय मित्रांनो, शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावेंची गरज। असं वाटलं होतं टार्गेट फार मोठं आहेत, एक हाती सामना होईल का, परंतु ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला आणि इथे धावेंचा प्रचंड मोठा पाऊस त्यानं पाडलाय। शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावेंची गरज आहे। असं म्हणतात ना प्रवीण सर, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। ती आग इथे ऋषिकेशच्या हृदयामध्ये लागलेली आहे, कारण ऋषिकेशला माहिती आहे ही मॅच किती महत्वाची आहे। एका बाजूला आपण पाहिले गेले ना तर घोटावडे संघाचे उरवडे संघाचे सगळे खेळाडू आता बाउंड्री लाईन वरती उभे आहेत। त्यांना एकच माहिती आहे, फक्त काही नाही, बॉल मैदानाच्या बाहेर जे गेलेत ना ते मैदानामध्ये टाकायचे आहेत। आता शेवटचे 6 चेंडूंचा खेळ आहे। 24 धावा या डावातला, या इनिंग मधला शेवटचा षटक, आणि षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलंय, विराज जाधव याच्या हातामध्ये सोपवलंय। या षटकाचा पहिला बॉल फार महत्वाचा असणार आहे। जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल। क्षणाक्षणाला बदलणारे क्रिकेट तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये। खरं तर काळजाचे ठोके चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला